प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एसपीडीएम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। आज आपण राज्यशास्त्रामधली जी अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे, समाजवाद नावाची जी संकल्पना आहे, या समाजवाद नावाची संकल्पना इची चर्चा करणार आहोत। कारण समाजवाद हा जो शब्द आहे तो भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये देखील समाविष्ट केलेला आहे, परंतु समाजवाद ही संकल्पना समजण्यापूर्वी भांडवलशाही या संकल्पनेचा अभ्यास करणे गरजेचे आहे। इंग्लंडमध्ये जी औद्योगिक क्रांती झाली, या औद्योगिक क्रांतीमधून भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेतून मानवी विकासाला चालना मिळेल, दारिद्र्य दूर होईल, बेरोजगारी दूर होईल, विषमता कमी होईल, अशी अनेक स्वप्न रंगवली गेली। ॲडम स्मिथ आणि त्यांच्या काळातल्या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था किती उत्तम आहे याचं गुणवान केलं। भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे काही प्रमाणात जगाची आर्थिक प्रगती साध्य झाली, मात्र या अर्थव्यवस्थेने श्रमिकांच्या शोषणाला, पिळवणुकीला हातभार लावला, समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर विषमता निर्माण केली, मुठभर लोकांच्या हातामध्ये संपत्ती आणि उत्पादन साधनांचं केंद्रीकरण केलं। म्हणून युरोपियन देशांमध्ये भांडवलशाही जी व्यवस्था होती या व्यवस्थेने केलेल्या दोषांची चर्चा होऊ लागली। कारण युरोपियन देशांमध्ये भांडवलशाही व्यवस्थेने निर्माण केलेली विषमता, संपत्तीचं केंद्रीकरण, श्रमिकांचं शोषण, त्यांची होणारी पिळवणूक नष्ट करण्यासाठी काय करता येईल याचा विचार 18व्या शतकामध्ये युरोप खंडामध्ये होऊ लागला आणि या विचारातून समाजवाद नावाचा एक नवा विचार जो आहे तो नवा विचार पुढे आला। म्हणून समाजवाद ही जी विचारधारा आहे, ही विचारधारा भांडवलशाही व्यवस्थेतून निर्माण झालेल्या ज्या समस्या आहेत या समस्येतल्या विरोधातली एक प्रतिक्रिया मानली जाते। कारण समाजवाद ही जी विचारधारा आहे, ही विचारधारा भांडवलशाहीतल्या विरोधामधली किंवा भांडवलशाहीची प्रतिक्रिया असलेली विचारधारा मानली जाते। आता समाजवाद म्हणजे काय? समाजवाद हा जो शब्द आहे, हा शब्दाला इंग्रजीमध्ये सोशालिझम असं म्हटलं जातं आणि सोशालिझम हा शब्द सोशियर नावाचा जो लॅटिन शब्द आहे या सोशियर नावाच्या लॅटिन शब्दापासून बनलेला आहे। त्याचा अर्थ टू शेअर, टू कंबाईन, म्हणजे शेअर करणे म्हणजे वाटणे। किंवा सोशालिझम हा जो शब्द आहे हा सोशियस नावाच्या शब्दापासून तयार झालेला आहे आणि सोशियस या शब्दाचा अर्थ होतो समाज। म्हणून समाजवाद हा जो शब्द आहे या शब्दाचा शब्दशः अर्थ समाज हितासाठी विचार करणारा किंवा समाजाला महत्व देणारा विचार होय। म्हणजे व्यक्तीऐवजी समाजाला जो विचार महत्व देतो त्या विचाराला समाजवाद असं म्हटलं जातं। समाजवाद ही जी विचारधारा आहे ही श्रमिकांना न्याय देणारी, त्यांचं पिळवणूक आणि शोषण यांना प्रतिबंध लावणारी आणि नवा समाज रचनेची पायाभरणी करणारा विचार आहे असं अनेक अभ्यासकांनी मत मांडलेलं आहे। समाजवाद म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी त्याची परिभाषा लक्षात घेणे आवश्यक आहे। परंतु समाजवादाची निश्चित स्वरूपाची परिभाषा अस्तित्वात नाही। सीई एम जोड यांनी
समाजवादाबद्दल असं म्हटलेलं आहे की समाजवाद म्हणजे वापरून वापरून गुळगुळीत झालेले नाणे आहे किंवा वापरून वापरून आकार बदललेली टोपी आहे, असं त्यांनी जोड यांनी का म्हटलेलं आहे? कारण समाजवादाबद्दल असंख्य लोकांनी लिखाण केलेलं आहे, त्याच्यामुळे नेमकं समाजवाद म्हणजे काय हे जाणून घेणं अत्यंत कठीण होतं। म्हणून समाजवाद म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी आपण दोन व्याख्या लक्षात घेऊ। पहिली व्याख्या बर्न नावाच्या विचारवंताने केलेली आहे की समाजवाद म्हणजे समाज हितासाठी प्रमुख उत्पादन आणि विनिमय साधन जे आहे त्या विनिमय साधनावरची खाजगी मालकी नष्ट करून त्याच्यावर सामुदायिक मालकी प्रस्थापित करणे म्हणजे समाजवाद म्हणजे काय? तर समाजाच्या विकासासाठी समाजातले जी उत्पादन आणि विनिमय साधन आहेत याच्यावर समुदायाची म्हणजे समाजाची मालकी प्रस्थापित करणं। ब्रस्टॉल रसेल नावाचा विद्वान आहे, त्यांनी दुसरी व्याख्या केली की भूमी आणि संपत्तीची सामूहिक मालकी प्रस्थापित करणारा विचार म्हणजे समाजवाद होय। म्हणजे समाजवाद ही जी विचारधारा आहे ही विचारधारा संपत्तीवर वैयक्तिक मालकी ऐवजी सामूहिक मालकी प्रस्थापित करण्याची भूमिका जी आहे ती भूमिका मांडत असते। म्हणून समाजवाद काय आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत याच्यामधून समाजवाद ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचं स्वरूप तुमच्या लक्षात येईल। समाजवाद ही जी संकल्पना आहे तिचं पहिलं वैशिष्ट्य आहे की समाजवाद ही संकल्पना समाजामध्ये जी उत्पादन साधन असतात त्याच्यावर वैयक्तिक मालकीऐवजी समाजाचं स्वामित्व किंवा समाजाच्या मालकीचं समर्थन करतात। समाजवादाचं दुसरं वैशिष्ट्य आहे की समाजवाद समाजामधल्या सर्व व्यक्तींना समान संधी आणि दर्जा दिला जावा, कोणत्याही प्रकारचा भेदभाव व्यक्तीमध्ये केला जाऊ नये याचं समर्थन करतो। त्यानंतर समाजवाद ही जी विचारधारा आहे ही उदारमतवादामधून निर्माण झालेला जो स्वार्थी व्यक्तिवादाची भावना आहे किंवा भांडवलशाही या भांडवलशाहीला विरोध करतो। कारण व्यक्तिवाद आणि भांडवलशाहीमुळे संपत्तीचं केंद्रीकरण, विषमता, पिळवणूक, शोषण या अनेक गोष्टींचा जन्म झालेला आहे। म्हणून समाजवाद व्यक्तिवादाला आणि भांडवलशाहीला विरोध करतो। तसंच समाजवाद ही भांडवलशाहीने निर्माण केलेली अनिर्बंध जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेला विरोध करतो। खाजगी उत्पादन साधनांवर लगाम आणण्याची भाषा जी आहे ती भाषा करतो। तसंच पुढचं वैशिष्ट्य आहे की समाजवाद ही विचारधारा समुदायाच्या सहयोगावर म्हणजे समाजामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या सहकार्यावर अर्थव्यवस्थेची उभारणी करण्याची म्हणजे सहकार जे तत्व आहे या सहकार तत्वाला समाजवाद ही विचारधारा महत्व देते। पुढचं वैशिष्ट्य आहे की समाजवाद ही विचारधारा समतामूलक समाजाची स्थापना करण्याची घोषणा करतो। असा समाजामध्ये वर्ग असणार नाही, विषमता असणार नाही किंवा संपत्तीच्या आधारावर किंवा इतर आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही। आणि शेवटचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की समाजवाद ही विचारधारा समाजातल्या सर्व व्यक्तींच्या मूलभूत गरजा पूर्तीवर भर देते आणि समाज कल्याण जे आहे त्या समाज कल्याणाला महत्व जे आहे ते महत्व देत असते। तर या पद्धतीने समाजवाद ही जी विचारधारा आहे या विचारधाराची वैशिष्ट्ये सांगता येतात। आता भारतामध्ये समाजवादाचा विकास कसा झाला? कारण भारताच्या राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये समाजवाद या शब्दाचा समावेश केलेला आहे, म्हणून याचा विकास कसा झाला? तर भारतामध्ये समाजवादाच्या विकासाला पहिली घटना कारणीभूत मानली जाते रशियन राज्यक्रांती। 1917 मध्ये जी रशियन राज्यक्रांती झाली या रशियन राज्यक्रांतीमुळे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील जे अनेक नेते होते या अनेक नेत्यांवर समाजवादी विचारांचा पगडा होता। पंडित नेहरूंवर फेबियन समाजवादी विचारांचा पगडा होता। त्यांनी रशियाला दिलेली जी भेट आहे किंवा जिनेवा या ठिकाणी जी जीत राष्ट्रांची जी परिषद झाली या परिषदेमध्ये रशियाचं वर्चस्व पाहून समाजवादी विचारांवरील त्यांची निष्ठा आणखी बळकट झाली
आणि त्यांचा कल जो आहे तो कल समाजवादी विचारांकडे जाऊ लागला। म्हणून लाहोर अधिवेशनामध्ये त्यांनी समाजवादाला पूरक विचारांची मांडणी केली। तसंच काँग्रेस अंतर्गत 1934 मध्ये लोकशाही समाजवादी पक्ष स्थापनेला आपला पाठिंबा दिला। तसंच 1936 मध्ये फैजपूर या ठिकाणी भरलेल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये मानवी जीवनातले प्रश्न सोडवण्याची ताकद समाजवादात आहे आणि समाजवादाच्या माध्यमातून दारिद्र्य शोषण आणि विषमतेचा शेवट करता येईल असं मत व्यक्त केलं। पंडित नेहरूंशिवाय सुभाषबाबू असतील, राम मनोहर लोहिया असतील, जयप्रकाश नारायण असतील किंवा अनेक नेते होते की या नेत्यांवर समाजवादी विचारधारेचा प्रभाव जो आहे तो प्रभाव होता। म्हणून भारतीय राज्यघटना तयार होत असताना समाजवादी विचारधारेचा विचार जो आहे तो विचार त्या ठिकाणी होऊ लागला। 22 जानेवारी 1947 रोजी पंडित नेहरू यांनी जो उद्देश पत्रिकेचा ठराव मांडला त्या ठरावामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की भारतामध्ये सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही समाजवाद निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल आपल्याला करावी लागेल असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं दिसून येतं। त्यानंतर अनंत शय्यम अयंगार, प्राध्यापक के टी शाह यांनी समाजवाद हा शब्द घटनेमध्ये समाविष्ट करावा असा आग्रह धरला, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांनी या शब्दाच्या समावेशाला विरोध केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं की भारताची अर्थव्यवस्था ही राज्य समाजवादी स्वरूपाची असावी आणि अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचं कार्य हे विधिमंडळाच्या इच्छेवर न सोडता घटनात्मक विधी नियमाद्वारे निश्चित करावं, म्हणजे घटनेद्वारा भारताने कोणती अर्थव्यवस्था स्वीकारावी हे निश्चित करण्याचा आग्रह बाबासाहेबांनी धरला। नुसता आग्रह धरला नाही तर ही अर्थव्यवस्था विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळाला कायदा करून बदलता येणार नाही असं स्पष्ट मत मांडलं। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची योजना ही मूलभूत हक्काच्या क्षेत्रापलीकडे जाईल असं ऑब्जेक्शन घेऊन घटना समितीने फेटाळून लावली, कारण त्यांच्या या कल्पनेमुळे मूलभूत हक्कांच्या हक्कांवर गदा येईल असं अनेक सदस्यांनी मत व्यक्त केलं। म्हणून समाजवाद हा शब्द घटनेमध्ये समाविष्ट होऊ शकला नाही। समाजवाद हा शब्द घटनेमध्ये समाविष्ट होऊ शकला नसला तरी मूलभूत हक्क म्हणजे 12 ते 35 कलमामध्ये जे मूलभूत हक्क आहेत, 36 ते 51 कलमामध्ये जी मार्गदर्शक तत्वे आहेत, या मार्गदर्शक तत्वामध्ये समाजवादाला पूरक असलेल्या अनेक तत्वांचा समावेश जो आहे तो समावेश करण्यात आला। उदाहरणार्थ उत्पादन साधनांचं केंद्रीकरण करणारी अर्थव्यवस्था नसावी, काम धंदा व्यवसायाबाबत न्याय आणि माणुसकीचे वातावरण असावे, स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन दिलं जावं, बेकारी वृद्धत्व आजारपण इत्यादी पासून रक्षण करण्यासाठी सरकारने मदत करावी, या सर्व तरतुदी जर मार्गदर्शक तत्वामधल्या पाहिल्या तर समाजवादाला अनुकूल असलेल्या दिसून येतात। आता स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये समाजवादाचा विकास कसा झाला? पंडित नेहरूंनी समाजवाद हा शब्द घटनेमध्ये समाविष्ट करायला विरोध केलेला असला तरी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये मिश्र अर्थव्यवस्था, नियोजन आयोग, पंचवार्षिक योजनेची आखणी करून समाजवादाला पूरक कार्यक्रम अंमलात आणण्यास त्यांनी सुरुवात केली। तसंच 1955 साली काँग्रेसचा आवडी या ठिकाणी अधिवेशन भरलं। या अधिवेशनामध्ये लोकशाही समाजवादी कार्यक्रम स्वीकारत असण्याची घोषणा जी आहे ती घोषणा त्यांनी केली आणि समाजवादावर आधारित समाजाची स्थापना करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। पंडित नेहरू नंतर इंदिरा गांधी यांनी 1967 मध्ये बँकांचं केलेलं राष्ट्रीयकरण, संस्थानिकांची तनखेबंदी किंवा गरिबी हटाव कार्यक्रम, 20 कलमे कार्यक्रम या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजवादी कार्यक्रम जे आहे ते समाजवादी कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली। तसंच 1976 मध्ये जी 42वी घटना दुरुस्ती झाली या 42व्या घटना दुरुस्तीने समाजवाद या शब्दाचा समावेश घटनेच्या उद्देश पत्रिकेत केला आणि मोरारजी देसाई यांच्या सरकारने जी 44वी घटना दुरुस्ती केली
या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कातून वगळला, ही सर्व उदाहरणे भारतामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारल्याची उदाहरणं आहेत। परंतु 1980 दशकानंतर जागतिक परिस्थितीमध्ये झपाट्याने बदल होऊ लागला। समाजवादी अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या अर्थव्यवस्था ज्या आहेत त्या कोसळू लागल्या। समाजवादाचा जो मुख्य प्रवर्तक असलेला देश होता सोव्हिएत रशिया, याचं 1990 मध्ये पतन झालं। भारताच्या अर्थव्यवस्थेची अत्यंत बिकट अवस्था झाली। जागतिक पतमापन संस्था मुडीजने भारताचा दर्जा घटवला। जागतिक बँकेने देखील आपल्याला कर्ज द्यायला नकार दिला आणि त्यांनी स्पष्टपणे सूचना केली की जोपर्यंत तुम्ही जागतिकीकरणाचा स्वीकार करत नाही तोपर्यंत आम्ही कर्ज देणार नाही। म्हणून भारताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली। त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी रिझर्व्ह बँकेचे सोने बँक ऑफ लंडनकडे इंग्लंडकडे तारण ठेवलं आणि कर्ज फेडण्यासाठी विदेशी चलन मिळवलं। 1991 मध्ये ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये सत्ता बदल झाला, पी व्ही नरसिंहराव यांचं सरकार आलं। या सरकारवर देखील जागतिक पातळीवरून मोठ्या प्रमाणावर दडपण आलं। म्हणून मनमोहन सिंग तत्कालीन काळातले जे अर्थमंत्री होते मनमोहन सिंग यांच्या सल्ल्याने भारत सरकारने समाजवादाचा त्याग करून जागतिकीकरणाचा स्वीकार जो आहे तो स्वीकार केला। म्हणून 1991 मध्ये आपण समाजवादी अर्थव्यवस्था सोडली आणि जागतिकीकरण किंवा भांडवलशाही, खाजगीकरण किंवा उदारीकरण ज्याला एलपीजी असं म्हणतात, खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा आपण स्वीकार केला। तर भारताला समाजवादाचं त्याग का करावा लागला? कारण समाजवादी अर्थव्यवस्थेचे भारतावर अनेक दुष्परिणाम झालेले दिसून येतात। त्याच्यामध्ये सर्वात पहिला दुष्परिणाम झाला होता की समाजवादी अर्थव्यवस्थेमुळे सरकारकडे प्रचंड अधिकार आले आणि या अधिकाराचा वापर या देशामधली नोकरशाही करू लागली। म्हणून नोकरशाहीचं वर्चस्व वाढलं आणि सरकारकडे कामाचा बोजा वाढला, म्हणून दफ्तर दिरंगाई वाढली। तसं सर्व खाजगी क्षेत्रे सरकारच्या मालकीची झाल्यामुळे खाजगी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर अकार्यक्षमता निर्माण झाली। कारण जे सरकारच्या मालकीचं असतं ते कोणाच्याच मालकीचं नसतं। म्हणून मोठ्या प्रमाणावर सरकारने चालवलेले जे उद्योग होते ते तोट्यामध्ये जाऊ लागले। कारण या उद्योगांमध्ये दफ्तर दिरंगाई आणि अकार्यक्षमतेमुळे तोटा वाढू लागला आणि हा तोटा भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर आपल्या उत्पन्नातला पैसा द्यावा लागला। त्याच्यामुळे या देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला हादरा बसला। तसंच भारताने समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यामुळे अनेक परकीय गुंतवणूक जी आहे त्या परकीय गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट आली। त्याच्यामुळे या देशाची जी उत्पादन क्षमता आहे त्या उत्पादन क्षमतेमध्ये देखील घट झाली। भारताचा जो विकास दर आहे तो विकास दर 3 ते 4 आसपास जो आहे तो आसपास राहू लागला। कारण ज्या प्रमाणात परकीय गुंतवणूक यायला पाहिजे त्या प्रमाणात परकीय गुंतवणूक येत नव्हती, म्हणून या देशाचं उत्पादन कमी झालं। तसंच समाजवादी अर्थव्यवस्थेमुळे परवाना राजची सुरुवात झाली। कारण कोणताही उद्योग सुरू करायचा असेल तर सरकारच्या परवानगीची आवश्यकता होती। याचा परिणाम असा झाला की सरकारकडून उद्योग सुरू करण्यासाठी एवढे परवाने लागायचे की त्याच्यामुळे अनेक उद्योजकांनी उद्योग सुरू करण्याऐवजी आपला पैसा दुसऱ्या क्षेत्रामध्ये गुंतवला किंवा दुसऱ्या देशामध्ये गुंतवला। म्हणून या देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेतून परवाना राजला सुरुवात झाली, व्यवसाय स्वातंत्र्य संकुचित झालं। कारण व्यवसाय करण्यासाठी सरकारच्या परवानग्या आवश्यक बनल्या आणि सरकारच्या अति हस्तक्षेपामुळे देखील उद्योग क्षेत्राचं अतोनात नुकसान झालं। तसंच समाजवादी अर्थव्यवस्थेने कर्मचाऱ्यांना अति संरक्षण दिलं आणि कर्मचाऱ्यांना अति संरक्षण दिल्यामुळे देखील कर्मचारी काम करेनासा झाले आणि त्यांना नोकरीवरून कंपन्यांना काढणं अशक्य झालं। काढलं तरी ते न्यायालयात जाऊ लागले। म्हणून अनेक कंपनीतल्या किंवा उद्योग समूहातल्या लोकांनी कर्मचाऱ्यांच्या त्रासाला त्यांच्याकडून होणाऱ्या संपाला कंटाळून आपल्या कारखान्यांमध्ये टाळेबंदी जी आहे ती टाळेबंदी निर्माण केली। तसंच समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा नष्ट झाली।
मक्तेदारी निर्माण झाली आणि मक्तेदारीमुळे देखील स्पर्धा नष्ट झाली आणि स्पर्धा नष्ट झाल्यामुळे उत्पादनामध्ये जी गुणवत्ता यायला पाहिजे ती गुणवत्ता आली नाही। म्हणून भारतामध्ये नवनिर्मितीची जी प्रक्रिया होती या नवनिर्मितीच्या प्रक्रियेला समाजवादी अर्थव्यवस्थेमुळे देखील खीळ जी आहे ती खीळ बसली। तसंच समाजवादी अर्थव्यवस्था असताना आयात आणि निर्यात या दोन्हींवर सरकारचं मोठ्या प्रमाणावर बंधन होतं। सरकारच्या परवानगी शिवाय आयात निर्यात जी आहे ती आयात निर्यात करता येत नसे आणि आयात निर्यातीवरील बंधनांमुळे उद्योगांच्या विकासामध्ये बाधा तयार झाली। कारण उद्योगांना ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सरकारच्या परवानगी शिवाय मिळत नव्हत्या आणि सरकारने जर परवानगी नाकारली तर त्यांना घेता येत नव्हत्या। या कारणामुळे देखील उद्योगांच्या विकासाची गती कमी झाली। तसा समाजवादी अर्थव्यवस्थेने राज्याच्या अधिकारामध्ये मोठ्या प्रमाणावर गदा आणली। समाजवादी अर्थव्यवस्थेमुळे राज्याचे अधिकार मोठ्या प्रमाणावर वाढले आणि राज्याचे अधिकार वाढल्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा जी आहे ती गदा आणली। कारण समाजवादी अर्थव्यवस्थेमुळे शासनाकडे सत्तेचं केंद्रीकरण झालं आणि शासनाने समाज हिताच्या नावाखाली व्यक्ती हिताकडे दुर्लक्ष केलं। म्हणून समाजवादी अर्थव्यवस्था असलेल्या काळामध्ये भारतामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य व्यक्ती कल्याण आणि व्यक्तीचं महत्व कमी झालं। तर अशा पद्धतीने समाजवादी अर्थव्यवस्थेचे भारतावर दुष्परिणाम झालेले दिसून येतात। तर या पद्धतीने समाजवाद म्हणजे काय, भारतात त्याचा कसा विकास झाला, त्याची वैशिष्ट्ये काय आणि त्याचे दुष्परिणाम काय झाले याबद्दलची चर्चा आपण केली। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।